छत्रपती शिवाजी पार्क मैदान आणि ठाकरे कुटुंबियांचं एक वेगळं नातं आहे शिवतीर्थ नावानं हे मैदान ओळखलं जातं आणि याच मैदानाचा इतिहास असा आहे की पारंपरिक दसरा मेळावा शिवसेनेचा याच मैदानात होत आलेला आहे परंतु यावेळेला चित्र मात्र वेगळं दिसू लागलेलं आहे शिंदे गटाचा दसरा मेळावा या शिवतीर्थावर होण्याची शक्यता दाट आहे आणि तशी तयारी एकनाथ शिंदेच्या सर्व आमदारांनी केल्याचं पूर्ण पाहायला मिळत एकनाथ शिंदे गटाची नुकतीच एक गुप्त बैठक पार पडली या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे गटाचे काही महत्वाचे आमदार उपस्थित होते वर्ष या निवासस्थानी ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये या मेळाव्यासाठी येणारे कार्यकर्ते कुठल्या गेटने येणार साधारणतः याच ठिकाणी असतो तो, तो मंच उभारला जातो आणि समोर संपूर्ण शिवसैनिकांची गर्दी ही विचारांचं सोनं लुटायला येत असते परंतु यंदा मात्र उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर संकटाचं सावट आपल्याला पाहायला मिळत आहे कारण का शिंदे सेनेनं क्लेम केलेला आहे की या ठिकाणी दसरा मेळावा हा त्यांचा होईल आणि तयारीला देखील लागलेली ला आहे या मंचावर कोण कोण उपस्थित असणार व्ही व्ही आय पी रो मध्ये कोण असणार ट्रेन भरून जे कार्यकर्ते येणार आहेत ते कुठल्या गेटने येणार आहेत साधारणतः तीन ते चार गेट या संपूर्ण पार्क मैदानाला आहेत समोरून जो येणारा लोंडा आहे कार्यकर्त्यांचा त्याला कसं आतमध्ये घेतलं जाईल साधारणतः हे संपूर्ण मैदान कसं भरेल याची तयारी आहे ती शिंदे गटाकडून करण्यात आलेली आहे त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा कोण घेत आहे यावर शिक्कामोर्तब अद्याप झालं नसलं तरी शिंदे गटाकडून मात्र तयारी आता जोरदार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे एकंदरीत असं चित्र दिसतं की सदा सरमणकर जे इकडचे दादर माहीम विधानसभेचे आमदार आहेत ते दरवर्षी पत्र देतात आणि यंदा देखील त्यांच्याच पत्राची दखल आहे ते महानगरपालिका घेईल आणि परवानगी देईल असा एक विश्वास या शिंदेगडाच्या आमदारांना वाटतोय त्यामुळे जवळपास शिंदेगड आता या दसरा मेळाव्याच्या तयारीला लागलेला आहे कॅमेरापर्सन दीपेश महाजनसोबत वैभव परब ए बी बी माझा मुंबई एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट